आजही 24 तास एक पाऊल पुढे. उपचारासाठी सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या दिल्ली गँगरेप पीडित तरुणीची तब्येत खूपच नाजूक आहे. एलिझाबेथ हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या माहितीनुसार तरुणीच्या शरीरातील जंतू संसर्ग खूपच वाढलाय, त्यामुळे तिला श्वास घ्यायला देखील त्रास होतोय. रक्तात सुद्धा जंतू संसर्ग वाढलाय, त्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतंय. जेव्हा जंतू संसर्ग कमी होईल तेव्हाच तिच्यावर अवयव प्रत्यारोपण शक्य आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर करण्याला डॉक्टर प्राधान्य देत आहेत. अभी तो उसका ट्रांसप्लांट हो ही नहीं सकता, पहले तो आपको उसकी पूरी रिजेक्शन कंट्रोल इन्फेक्शन कंट्रोल करनी पड़े. दिल्लीमध्ये दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये या तरुणीवर 3 शस्त्रक्रिया झाल्या होत्या आणि त्यानंतर तिला सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र अद्याप तिची प्रकृती चिंताजनकच आहे, नाजूक आहे तिची प्रकृती. तिच्या शरीरातील जंतू संसर्ग वाढलेला आहे, त्यामुळे अवयव प्रत्यारोपण करणं काहीसं कठीण आहे. जेव्हा हा जंतू संसर्ग कमी होईल तेव्हाच ब्लड ट्रान्सफ्युजनसह अवयव प्रत्यारोपण करणं काहीसं शक्य होणार आहे. मात्र तोपर्यंत तरी या त्या मुलीची प्रकृती नाजूकच आहे. 16 डिसेंबरला तिच्यावर दिल्लीमध्ये एका चालत्या बसमध्ये खासगी बसमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता आणि त्यानंतर या मुलीची तब्येत सुधारलेली नाहीये. तिच्यावर सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते सुरुवातीला, मात्र त्यानंतर तिला सिंगापूरमध्ये माउंट एलिझाबेथ या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर सिंगापूरमधून आहेत विजय परब. आपण जाणून घेऊया तरुणीच्या तब्येतीविषयी. विजय, काय सांगाल, काय कशी तब्येत आहे या मुलीची? अजूनही नाजूक असल्याचं समजतंय. हेमाली, आता लेटेस्ट न्यूज अशी आहे की काल रात्रीपासून तिची जी अति नाजूक तब्येत होती ती अजून तशीच आहे, त्यात सुधारणा झालेली नाहीये. आणि काल संध्याकाळी लोकल टाइम 7 दरम्यान इकडचे माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलचे जे सीईओ आहेत डॉक्टर लो म्हणून एलिन लो, त्यांनी स्टेटमेंट दिलेली की ती एक्स्ट्रीमली क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे, एक्स्ट्रीमली क्रिटिकल. तर अजून तिची तब्येत तशीच आहे, काही सुधारणा झालेली नाहीये. कारण तिचं इन्फेक्शन कंट्रोल होत नाहीये, तो त्यांना मोठा प्रॉब्लेम ते फेस करत आहे. तिची अनफॉर्च्युनेटली तिची परिस्थिती अत्यंत नाजूक अवस्थेत आहे ती. मी आता हॉस्पिटलमध्येच आहे, आयसीयू युनिटच्या खालीच आहे, फर्स्ट फ्लोअर ला हॉस्पिटल मधून आता बोलतोय मी. आम्ही पण जवळ बघत आहोत, देण्याचा प्रयत्न करत आहोत कंटिन्युअसली. विजय, तिची तब्येत तर नाजूक आहे, तिच्यावर उपचार काय केले जात आहेत आणि त्या उपचारांना ती कसा प्रतिसाद देते याबद्दल काही डॉक्टरांनी सांगितलंय? कारण तिचं इन्फेक्शन अजून कंट्रोलमध्ये आलेलं नाही, म्हणून ते ऑर्गन ट्रान्सप्लांट करू शकत नाही. तिला अतिशय गरज आहे, कारण तिचे मल्टिपल ऑर्गन फेलियर झालेले आहेत, आय मीन इंटेस्टाईन वगैरे. तर जोपर्यंत इन्फेक्शनच्या कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत काही करू शकणार नाही. नक्कीच, धन्यवाद विजय आपण दिलेल्या या माहितीबद्दल. माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे मुलीच्या तब्येतीविषयी, तर तिची तब्येत अतिशय नाजूक असल्याचं त्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सिंगापूरच्या. झी 24 तास एक पाऊल पुढे.